केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुफान फटकेबाजी केली आहे. भाजपला धोका देऊन मुख्यमंत्र्यांनाच अच्छे दिन आलेत, राज्यातील 12 कोटी जनतेला यांनी बुरे दिन आणलेत, असं म्हणत दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार अपयशी ठरलंय, या सरकारमधील ओबीसी मंत्री फक्त शोभेच्या वस्तू आहेत, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. शिवसेनेच्या तेव्हा त्यांनी बगावत केली, धोका दिला, असंघाशी संगत केली, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, स्वतःला अच्छे दिवस आले, पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना पुरे दिन आणले त्यांनी. जो मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्याला पैसे देत नाही, जो मुख्यमंत्री मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकला नाही, जो मुख्यमंत्री ओबीसीचं आरक्षण टिकू शकला नाही, त्यांच्यासाठी अच्छे दिन आहे, लोकांसाठी बुरे दिन आहे.